विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपले खूप खूप स्वागत आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. आम्ही आमचं चॅनल सुगम लर्निंग तर्फे दरवेळेस नवे नवे व्हिडिओ घेऊन आपल्यासाठी येत आहोत. हे सर्व शैक्षणिक व्हिडिओ आहेत. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आमचे चॅनल खूप शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका, की जेणेकरून आमचा उत्साह वाढून आम्ही तुम्हाला अशा प्रकारचे इंग्लिश ग्रामरवरचे वेगवेगळे व्हिडिओ सारख्या सारखे तुमच्यासाठी आणत जाऊ. चला आज पाहूया आपण तुमच्यासाठी निवडलेला जो विषय आहे तो कोणता आहे. आपण सिरियली सध्या पार्ट्स ऑफ स्पीच पाहतो आहोत, त्यात नाउन, प्रोनाउन अँड ऍडजेक्टिव्ह हे तीन पार्ट्स आपण पाहिलेले आहेत. आज आपण जाणार आहोत पाहायला पार्ट नंबर 4, चौथा जो पार्ट ऑफ स्पीच आहे तो आहे ऍडव्हर्ब्स. मागच्या व्हिडिओमध्ये ऍडजेक्टिव्हची आपण ज्यावेळेस चर्चा करत होतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की ऍडजेक्टिव्हची जी मी तुम्हाला हे दिली होती व्याख्या, ती व्याख्या अशी होती की ए वर्ड विच डिस्क्राइब्स मोर अबाउट a word, especially noun in the sentence, is called adjective. मी असे म्हटलं होतं adjective is called as a describing word. कारण adjective मुख्य जे कार्य आहे ते noun बद्दल अधिक जास्त वर्णन करून त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती देणं हे आहे. आज आपण जे पाहत आहोत adverb, तर adverb ची व्याख्या काय होऊ शकते एकदा आपण ती वाचूया आणि मग त्याचं आपण अधिक माहिती घेऊयात. चला पहा, अन ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे काय? अन ऍडव्हर्ब इज अ वर्ड विच मॉडिफाईज अ वर्ब ऑर ऍडजेक्टिव्ह ऑर अन ऍडव्हर्ब इटसेल्फ इन द सेंटेन्स. म्हणजेच ऍडव्हर्ब हा एक असा शब्द की जो मुख्यत्वे वाक्यातील जे वर्ब आहे त्याच्याबद्दल ऍडिशनल माहिती सांगतो. वर्ब बद्दल ऍडिशनल माहिती सांगणारा शब्द म्हणून आपण त्याला ऍड वर्ब असे म्हणतो. म्हणजे पहा, तुम्हाला समजायला सोपं जाईल. ऍड वर्ब, ऍड वर्ब म्हणजे जो मुख्यत्वे वर्ब बद्दल अधिक माहिती सांगतो, वर्ब बद्दल ऍडिशनल माहिती सांगतो, तो शब्द म्हणजे ऍड वर्ब. परंतु त्याचं कार्य तिथेच थांबत नाही. ऍडव्हर्ब हा जसा वर्ब बद्दल जास्त माहिती सांगतो तसंच तो वाक्यातील जर ऍडजेक्टिव्ह असेल तर त्या ऍडजेक्टिव्हला पण मॉडिफाय करतो. मॉडिफाय करतो इन द सेन्स त्याला त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगतो किंवा त्याला अधिक ठळकपणे त्याला रेखाटतो. तसंच ऍडव्हर्ब हा वाक्यातील दुसऱ्या ऍडव्हर्बला सुद्धा अधिक ठळकपणे प्रेझेंट करतो. आता आपण या डिस्कशन मध्ये, या चर्चासत्रामध्ये आपण हे सर्व गोष्टी पाहणार आहोतच, परंतु सुरुवातीला तुम्हाला त्याचे बेसिक कार्य माहीत असावे म्हणून मी तुमच्या नजरेस आणलं की ऍडव्हर्ब विच मॉडिफाईज वर्ब, विच मॉडिफाईज ऍडजेक्टिव्ह अँड विच ऑल्सो मॉडिफाईज अन ऍडव्हर्ब. तर अशा ह्या ऍडव्हर्बचे प्रकार 9 आहेत एकूण. त्यापैकी आपण पाहणार आहोत आज आपल्याला जे अपेक्षित आहेत ते 4 त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत. तर त्याचे प्रकार कोणते पाहूयात. पहिला आहे ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, दुसरा आहे ऍडव्हर्ब ऑफ टाइम, तिसरा आहे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर आणि चौथा आहे ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. पाहुयात काय आहे ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. म्हणजे असे ऍडव्हर्ब जे त्यांच्या माध्यमातून प्लेस, स्थळ, स्थान याच्याशी संबंधित ते ऍडव्हर्ब असतात त्यांना आपण म्हणतो की ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. काही उदाहरण आपण पाहूयात कोणते आहेत ते. उदाहरणार्थ हिअर, देअर, व्हेअर,
इन अवे आउट या सारखे अजून काही ऍडव्हर्ब जे असतात त्यांना आपण ऍडव्हर्ब ऑफ प्लेस असं म्हणतो. ठीक आहे. दुसरा टाईप इथं आहे ऍडव्हर्ब्सचा, तो म्हणजे ऍडव्हर्ब्स ऑफ टाईम. त्याच्या नावावरून त्यांचं कार्य स्पष्ट आहे की असे ऍडव्हर्ब की जे वेळेशी संबंधित असतात, असे ऍडव्हर्ब जे वेळ काळ दर्शवतात. उदाहरणार्थ पाहूया तिथून इथं टुडे हा एक ऍडव्हर्ब आहे. टुडे, त्याच्यानंतर यस्टरडे, बिफोर, फॉर्मरली, सून, लेटली, एव्हरी डे, हे जे काय आहे हे सर्व ऍडव्हर्ब ऑफ टाइम या सदरात मोडतात. असे ऍडव्हर्ब आहेत ते की जे ऍडव्हर्ब तुम्हाला वेळ आणि काळ या संबंधित, या वेळ किंवा काळाशी निगडित असतात. ऍडव्हर्बचा टाईप नंबर तीन, ऍडव्हर्बचा टाईप नंबर तीन आहे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. आता बघा, प्लेस आणि टाइम पाहत असताना आपली एक गोष्ट स्पष्ट होती की ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहेत म्हणजे ते प्लेस बद्दल, स्थळाबद्दल, स्थानाबद्दल माहिती देत आहे. ऍडव्हर्ब ऑफ टाइम आहे म्हणजे वेळ आणि काळ दर्शवत आहे. ऍडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे काय? मॅनर म्हणजे असे ऍडव्हर्ब की जे कृती करण्याची विशिष्ट पद्धतीशी निगडत आहेत. कृती केलेली, कृती करण्याची जी पद्धत आहे अशाशी निगडीत असणे म्हणजे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर. पाहूयात आपण काही उदाहरणार्थ. पहा, इथं आहे ऍडव्हर्ब स्लोली. असं कार्य की जे स्लोली होत आहे, असं कार्य फास्ट, जे फास्ट वेगाने होत आहे. सिक्वेन्शियली, सिक्वेन्शियली मीन्स क्रमानुसार, एका नंतर एक. लाउडली शोज द मॅनर हाऊ ही स्पोक. आवर टीचर स्पोक ऑलवेज लाउडली. लाउडली शोज द मॅनर इन विच ही स्पीक्स, म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धती कशी आहे, लाउड आहे. तर ऍडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे कार्य करण्याचे पद्धतीशी निगडीत असलेले ऍडव्हर्ब, म्हणजेच हे जसे स्लोली, सिक्वेन्शियली, लाउडली अँड क्लिअरली, हे आणि असे अनेक ऍडव्हर्ब आहेत जे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर या सदरात मोडतात. आपण चौथा प्रकार पाहतो आहोत, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हे समजून घेताना तुम्हाला फ्रिक्वेन्सी म्हणजे काय लक्षात घेतलं पाहिजे की फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याला मराठीत आपण म्हणतो की वारंवारिता. एखादी गोष्ट एका विशिष्ट काळानंतर पुन्हा पुन्हा घडते किंवा पुन्हा पुन्हा घडत नाही, तर ही जी वारंवारिता आहे एखाद्या गोष्टीचं घडणं अथवा न घडणं याच्याशी संबंधित जे ऍडव्हर्ब आहेत त्यांना आपण ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असे म्हणतो. येते लक्षात? असे कोणते ऍडव्हर्ब असतील पहा? असे ऍडव्हर्ब आहेत ऑलवेज, ही स्पीक्स ट्रुथ ऑलवेज. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांचे, त्या व्यक्तीची सत्य बोलण्याची जी वारंवारिता ती कशी आहे, ती नेहमी आहे. आलं लक्षात? तर फ्रिक्वेन्सी म्हणजे अशी गोष्ट की जी वारंवार घडते, त्या वारंवारितेशी संबंधित जे ऍडव्हर्ब आहेत ते आहेत ऑलवेज, ऑफन, रेअरली, वन्स, डेली, असे ऍडव्हर्ब्स आणि असे अनेक ऍडव्हर्ब्स की जे फ्रिक्वेन्सीशी, वारंवारितेशी संबंधित आहेत, असे सर्व ऍडव्हर्ब्सना आपण ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतो.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हे चार ऍडव्हर्ब पाहिले, ज्याच्यामध्ये ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ मॅनर अँड ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, हे चार ऍडव्हर्ब पाहिले, त्यांचे टाइप्स पाहिले, काही उदाहरणं पाहिले. आपण ही पण गोष्ट पाहिली पाहिजे, या ऍडव्हर्ब्स, काही ऍडव्हर्ब्स, सगळे नव्हे, काही ऍडव्हर्ब्स जेव्हा बनतात एका म्हणजे मुख्य शब्दाला ज्यावेळेस एखादं सफिक्स लावून जेव्हा ऍडव्हर्ब्स बनतात त्यावेळेस कोणते सफिक्सेस हे ऍडव्हर्ब बनण्यासाठी आवश्यक असतात ते आपण पाहूयात. इथे मी काय म्हणतोय पहा, सम ऍडव्हर्ब्स आर फॉर्म्ड बाय ऍडिंग वाय ऑर एल वाय टू द वर्ड्स. येते लक्षात? मी असं म्हटलं की काही ऍडव्हर्ब असे असतात की जे मुख्य शब्दाला वाय किंवा एल वाय लावून बनतात. आले लक्षात? उदाहरण पाहूयात. जसं मुख्य शब्द आहे काइंड, त्याला एल वाय ऍड केल्यानंतर आपल्याला शब्द मिळाला काइंडली. दुसरा एक शब्द घेतलाय आपण बॅड, तर त्याला एलवाय ऍड केल्यानंतर आपला ऍडव्हर्ब मिळतो बॅडली. आले लक्षात? तर अशा प्रकारे काही ऍडव्हर्ब्स हे वाय किंवा एलवाय ऍड करून आपल्याला मिळतात. आता मी तुम्हाला असं म्हटलं होतं की ऍडव्हर्ब्स चं कार्य आहे मुख्यत्वे वर्ब्सला मॉडिफाय करायचं, वर्ब्सला अधिक माहिती द्यायची. ऍडव्हर्ब, ऍडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब मीन्स ऍडव्हर्ब. परंतु त्याचं कार्य तिथेच थांबत नाही. मी तुम्हाला चर्चेत असंही म्हटलं होतं की ऍडव्हर्ब हा वाक्यात असलेल्या ऍडजेक्टिव्हला सुद्धा मॉडिफाय करतो, त्याला अधिक ठळकपणे रेखांकित करतो. तसेच वाक्यामध्ये जर अधिक एक ऍडव्हर्ब असेल तर त्या ऍडव्हर्बला सुद्धा ठळकपणे मांडण्याचं काम हे ऍडव्हर्ब करतो. म्हणजे इन शॉर्ट आपण असं पाहूयात की ऍडव्हर्ब हा वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब या तिघांनाही मॉडिफाय करतो. त्याची काही उदाहरणं मी तुमच्यासमोर आणलेली आहेत. पहिलं उदाहरण पहा, मी असं म्हणतो इथं सम एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड रोल ऑफ ऍडव्हर्ब्स. पहा, पहिला आहे सम पर्सन्स ड्रिंक ए व्हेरी हॉट कॉफी. इथं मी व्हेरीला अंडरलाईन केलेलं आहे, म्हणजे व्हेरी हा येथे ऍडव्हर्ब आहे. इथं पहा, हा ऍडव्हर्ब असताना हॉट या ऍडजेक्टिव्हला, या ऍडजेक्टिव्हला तो मॉडिफाय करतो आहे. हॉट बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे व्हेरी. कशी होती कॉफी? हॉट. परंतु ह्या हॉट या ऍडजेक्टिव्ह बद्दलही अधिक माहिती सांगणारा शब्द आहे व्हेरी. तो आहे इथं ऍडव्हर्ब. म्हणजेच आपण पाहिलं की वाक्यातील ऍडजेक्टिव्ह बद्दल ही अधिक माहिती सांगायचं काम वाक्यातील ऍडव्हर्ब करतो. दुसरं वाक्य पाहूया, ही रॅन फास्ट. पहा, इथे फास्ट अंडरलाईन वर्ड हा ऍडव्हर्ब आहे. तो वाक्यात काय कृती करतो आहे? तर रॅन या वर्ब बद्दल अधिक माहिती देतो आहे. कसा पळत होता तो? फास्ट. आले लक्षात? तर फास्ट हा ऍडव्हर्ब आपल्याला वाक्यातील रॅन या वर्ब बद्दल अधिक माहिती देतो आहे. तिसरं वाक्य आपण स्टडी करूयात. तिसरं वाक्य आहे ही वर्क क्वाईट हार्ड. आता इथं हार्ड जो शब्द आहे तो इथं मुळातच ऍडव्हर्ब आहे. करेक्ट? ऍडव्हर्ब हा, सॉरी, हार्ड हा शब्द ऍडव्हर्ब आहे. आणि इथे ज्यावेळेस मी क्वाईट हार्ड असं म्हणतो आहे त्यावेळेस क्वाईट हा दुसरा ऍडव्हर्ब
हा दुसरा ऍडव्हर्ब हार्ड. या मुळातल्या ऍडव्हर्ब बद्दल अधिक माहिती देतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिले की जे मुख्य तीन कार्य आहेत ऍडव्हर्बचे ते आहे ऍडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती देणे, व्हर्बला मॉडिफाय करणे, आणि इथे वाक्यामध्ये जर ऍडव्हर्ब असेल तर त्या ऍडव्हर्ब बद्दल अधिक माहिती देण्याचं काम ऍडव्हर्ब करतात. मला आशा आहे की आजचा व्हिडिओ जो आहे तो आपणास आवडला असेल. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा येतो आहोत. तर या शैक्षणिक व्हिडिओंना जास्तीत जास्त पहा, लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत जर आमचं चॅनल सुगम लर्निंग आपण सबस्क्राईब करायला विसरला असता तर यावेळेस ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.